नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि पिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी। आता उद्या एक्सपायरीला कोण बाजी मारणार? मार्केटने आज बाउन्स बॅक दिला। मागील 2-3 दिवसापासून तुम्ही मला पाहताच आहात की मी सांगत होतो की मला वाटते बाउन्स बॅक यायला पाहिजे। पहिले 1-2 दिवसात तर मार्केटने आपल्याला ट्रॅप केलं, नाही गेला तो, परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणे निफ्टी आज फिरली। बँक निफ्टीने ऑलरेडी आपल्याला बाउन्स बॅक दिलाच होता। पाहूया हा बाउन्स बॅक कुठपर्यंत जाऊ शकतो, उद्या काय प्लॅन केला पाहिजे, सगळ्या गोष्टींची चर्चा करूया। व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आणि जेही नवीन लोक आहेत त्यांनी सर्वप्रथम सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच जणांना अपडेट्स वेळच्या वेळी मिळत नाहीत। त्यासाठी मित्रांनो, पहिली गोष्ट सांगूया, निफ्टीमध्ये 17,450 हे आजचं क्लोजिंग आहे। आणि तुम्ही पाहताय की काल तुम्ही एक हिस्ट्री दाखवली होती मी की 2019 मधली होती, बरोबर। 90% लोकांनी तर पहिलीच होती दिला की 9 दिवसानंतर मार्केट तिकडे बाउन्स बॅक झालं होतं। मी तुम्हाला सांगितलेलं हिस्ट्री रिपीट होणार का, ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी कालचा व्हिडिओ पहा, तुम्हाला हे गणित समजेल काय होतं ते, कारण हे पुन्हा भविष्यात कधी ना कधी रिपीट होणारच आहे। इथून बाउन्स बॅक आहे, साहजिक आहे, सिस्टीम दाखवतीये, इथून जोरदार बाउन्स बॅक मार्केटमध्ये येऊ शकतो। मग तो किती येणार? तर नॉर्मली इथपासून 17,450 आहे, इथपासून मला वाटतं की 17,600 आणि 17,750 ह्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत वरच्यापर्यंत। मला नाही वाटत की सध्याच्या लेवलनुसार 17,750 खूप वरती मार्केट जाईल। शेवटी अनालिसिस आहे, थोडे प्लस मायनस पॉईंट होऊ शकतात। ॲज पर कंडिशन नुसार इथपासून मला हार्डली 200-300 पॉईंट वर दिसत आहेत मॅक्झिमम। असं नाही की उद्याच येतील, येणाऱ्या काळामध्ये। उद्याच्या लेवल्स मी तुम्हाला 15 मिनिटांमध्ये गेलो दाखवेल। इनकेस जर तो पुन्हा 17,300 ब्रेक करतोय तर तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊनफॉल येणार आहे। ओके, 17,300 खाली गेला की पुन्हा याच्यामध्ये डाऊनफॉल येणार आहे, आणि 17,500 वर गेलं तर तुम्ही 17,600-17,750 हे 200-250 पॉईंटची रॅली कॅच करू शकता। आता जाऊया पुन्हा छोट्या टाइम फ्रेमला, इथे पाहूया उद्या काय होणार याच्यामध्ये। तर ह्या छोट्या टाइम फ्रेममध्ये तुम्हाला मी एक गोष्ट इथे दाखवू शकतो की याच्यामध्ये मला एक नॉर्मली याच्यामध्ये एक ट्रेंड लाईन दिसतीये। ओके, आय थिंक तुम्ही पण ऑब्झर्व करू शकता, सिम्पल गोष्टी दाखवतोय साध्या सिम्पल पद्धतीने। तर याच्यामध्ये मला असं दिसतंय की 17,450 एक रेजिस्टन्स आहे। उद्या जर इनकेस हा रेजिस्टन्स इथे ब्रेक होतोय, ओके, ही लेवल जर ब्रेक केली तर तो नॉर्मली 17,600 पर्यंत एक उडान घेईल आणि त्यानंतर 17,750 की जो इथे एक रेजिस्टन्स आहे। ओके, तर ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा। ब्रेकआउट दिला हा ट्रेंडलाईनला 17,450 वरती तरच तुम्ही कॉल साईडचा विचार करायचा आहे तुमच्या अनालिसिसनुसार। आणि जर तो पुन्हा खाली 17,300 लो ब्रेक करतोय तर तुम्हाला पुन्हा याच्या खाली 17,200 किंवा टप्प्याटप्प्याने आणखी जाईल। ओके, मोस्टली उद्याची एक्सपायरी मला असं वाटतं आत्ताच्या कंडिशननुसार की थोडा तो रेंज बाउंड जास्त राहायचा प्रयत्न करेल। उद्या प्रीमियम जास्त खाऊ शकतं मार्केट पुन्हा एकदा, कारण अपसाईड थोडी लिमिटेड आहे। ओके, डाऊनसाईड आहे, परंतु आता मोठी डाऊनसाईड लगेच वाटत नाहीये, शेवटी मार्केट आहे। मी तुम्हाला त्यासाठी टेलिग्रामवर अपडेट करेल, त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कारण तिथे तुम्हाला इन डिटेलमध्ये अपडेट आणि काही बँक निफ्टीचे फोकस ट्रेड दिले जातील। याच्यानंतर आपण जाऊया थोडं बँक निफ्टीमध्ये आज तिसरा दिवस आहे की याच्यामध्ये नॉर्मल बुलिश दिसतंय मार्केट। याच्यामध्ये 40,698 आहे, 40,800 येऊ शकतं असा आपला एक अंदाज होता ॲज पर अनालिसिसनुसार। तर मलाही वाटतं की 40,800 आणि मॅक्स टू मॅक्स 41,200। ओके, 41,200 वरती मला नाही वाटत की हा टिकेल, म्हणून हा एक बाउन्स बॅक आहे लक्षात ठेवा। अप ट्रेंड वेगळी गोष्ट आहे आणि बाउन्स बॅक वेगळी असतो। ज्यावेळी पण मार्केट इथून पडतंय तर हा बाउन्स बॅक द्यायचा प्रयत्न करतोय। ओके, तर इथे लक्ष ठेवा। आणि इनकेस 40,400 ब्रेक करतोय तर पुन्हा तुम्हाला डाऊन साईडचा विचार करायचा आहे। उद्या जर पुन्हा 40,700 वरती जातोय तर 40,800 आणि 41,200 हे तुमच्यासाठी लेवल्स असेल, माइंड बुलिश राहू शकता उद्याच्यासाठी। हे थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगेल। छोट्या टाइम फ्रेमला जाऊया आपण बँक निफ्टीच्या। इथेही मला असं दिसतंय की पूर्णपणे एक रेजिस्टन्स आहे, म्हणजे मी ज्यावेळी पण अनालिसिस करत होतो तर मला असं दिसतंय याच्यामध्ये की 41,200 पर्यंत एक अपसाईड पॉसिबल आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। ओके, तुम्हाला ह्या लेवल्स मी दाखवतो, लक्षात ठेवा। इन डिटेल माहिती गॅरंटी देऊन सांगतो, कुठल्याही चॅनलला भेटणार नाहीये, त्यामुळे नोट डाऊन करा। ओके, तर ही एक लक्षात ठेवा, इथे 41,800 वर 41,200 पर्यंत आपणाला अपसाईड भेटू शकते, तिथे तुम्ही तेजीचा विचार करायचा आहे। आणि जे सपोर्ट दिले 40,400 तो ब्रेक केला की तुम्ही पुन्हा डाऊन साईडचा विचार करू शकता। ओके, तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होतं निफ्टी आणि बँक निफ्टीचे उदाहरण। याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे
कुठल्या दिशेने विचार करायचा आहे, अप राहिलं तरी काय, डाऊन राहिलं तरी काय, अवघड नाही आहे काय मित्रांनो, फक्त प्रॅक्टिस करा. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी यूट्यूबला पहिलं चेक करा आधीच्या व्हिडिओ जाऊन. याच्यानंतर ना काही स्टॉक्सची चर्चा करूया. दोन अपसाईड दोन डाऊनसाईड देतो याच्यामध्ये. ओके, त्यापूर्वी तुम्हाला सांगेल फिन निफ्टी. ओके, फिन निफ्टीवर आधी चर्चा करूया. फिन निफ्टीमध्ये आज पुन्हा डोजी बनलेला आहे. 1800 आजचं क्लोजिंग आहे, परंतु थोडं रिस्की दाखवतो या. मॅक्स टू मॅक्स मला असं वाटतं की उद्या 1830 जर ब्रेक केला तर 1800 पर्यंत तो जाईल. ओके, जर उद्या पुन्हा एकदा तो 1800 ब्रेक करतोय तर 17800 पर्यंत जाईल. ओके, फिन निफ्टीमध्ये मला खूप मोठी काही उद्याच्या दिवशी वाटत नाहीये, कारण उद्या शेवटी बँक निफ्टीचा दिवस आहे, फिन निफ्टीचा नाहीये. तो मंगळवार असल्यामुळे त्याच्या दिवशी काय व्हायचं ते घडामोड होती येतात. ओके, तर लक्ष ठेवा, फिन निफ्टी उद्या नॉर्मल माइल्डच राहील, खूप मोठा नाहीये. उद्याचं लक्ष फक्त निफ्टी आणि बँक निफ्टीवर पाहिजे आपल्याला. ओके, की जे माइल्ड बुलिश वाटतात किंवा रेंगाळू शकतात आत्ताच्या अनालिसिसनुसार. यानंतर ना काही स्टॉक स्पेसिफिक चर्चा करूया की याचा वापर करून आपल्याला उद्यासाठी काही मी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु विथ तुमच्या अनालिसिस. पहिली स्क्रिप्ट राहील याच्यामधली आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड. यामध्ये आम्हाला छान ब्रेकआउट भेटलेला आहे. 152 रुपयाचा आजचं क्लोजिंग आहे. 153.50 वर पुन्हा बायर्स ऍक्टिव्ह होतील, की जे आपल्याला 157 आणि 160 पर्यंत रॅली दाखवू शकतात. दोन नंबरची स्क्रिप्ट असेल मार्केट बुलिश राहत आहे तर सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड, आयटी सेक्टर रिलेटेड आहे. ओके, 770.95 आजचं क्लोजिंग आहे. 774 तुम्ही ह्याच्यामध्ये विचार करायचा आहे अपसाईडचा. 774 तुम्हाला तिथून तो 3-4-5% रॅली दाखवू शकतो. यानंतर इनकेस मार्केट जर डाऊन दाखवते तर तुम्हाला याच्यामधला पहिला स्टॉक असेल ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड. ब्रिगेडमध्ये आम्हाला जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. 475.55 आजचं क्लोजिंग आहे. मी तुम्हाला सांगेल की 473 खाली तुम्हाला जोरदार सेलिंग याच्यामध्ये मिळेल. उद्या स्पेशली ब्रिगेडवर लक्ष ठेवा. ओके, याच्यानंतर ना 4 स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनी. टीव्हीएस मोटरमध्ये आम्हाला जोरदार सेलिंग मागच्या 5-6 दिवसापासून दिसते. 1062.95 क्लोजिंग आहे. 1060 खाली तुम्ही याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसत, त्याच्यावर लक्ष ठेवा. 1060 खाली 1055-40 पर्यंत मजल मारायची शक्यता आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं. किंवा ज्यांनाही अशा प्रकारचे स्टॉक्स डे टू डे हवे आहेत ते तुम्ही आमच्या अंतर्गत डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, कारण डिमॅट ओपन केल्याशिवाय ॲज पर सेबी गाईडलाईन्स मी तुम्हाला प्रॉपर लेवल्स आणि टार्गेट्स देऊ शकत नाही. ज्यांचे आहेत त्यांना आम्ही याच्यामध्ये देत असतो. तसेच ज्यांनाही वाटतं की आम्हालाही असं शिकायचं आहे, का अवघड नाही आहे, तर त्यांच्यासाठी आमचे ऑनलाईन कोर्सेस आहेत, वर्कशॉप्स आहेत. अधिक माहितीसाठी 888-280-9090 या नंबरला संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्या. या व्यतिरिक्त काहीही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6:00. तोपर्यंत एन्जॉय करा एक्सपायरी, सावधगिरीने ट्रेड करा, प्रॉफिट घेऊन बाहेर पडा. धन्यवाद.